नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। अंगणवाडी सेविकांनी खराब मोबाईल केले परत। अंगणवाडी सेविकांनी वॉरंटी संपलेले खराब झालेले मोबाईल टोकावडे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करून नवीन मोबाईल देण्याची मागणी केली आहे। मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी सेविका कर्मचारी यांना सन 2019 मध्ये मोबाईल देण्यात आले होते, मात्र सन 2021 ला वॉरंटी संपली म्हणून हे मोबाईल बंद पडले आहे। मोबाईल मध्ये कॅश हा ऍप चांगल्या पद्धतीने चालला होता, मात्र शासनाने पुन्हा नवीन पद्धत पोषण ट्रॅकर सदोष हा ऍप चालू केले, पण या अंगणवाडी सेविकांना चालवता येत नाही। त्यातच ते वॉरंटी संपल्यावर बंद पडले असून सदरील मोबाईल हे टोकाडे बालविकास प्रकल्प एकात्मिक अधिकारी यांच्याकडे 186 मोबाईल जमा करण्यात आले असून यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान दवणे, तालुका बीट अध्यक्ष छाया घरत व महिला अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल लवकर मिळावे अशी मागणी केली आहे। टिटवाळा न्यूज साठी पत्रकार राजेश भांगे मुरबाड सह व्हिडिओ अड्डा क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।